अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या शिक्षकांचे गेल्या 2 महिन्यांपासून पगार होत नसल्यामुळे काल न्यू इंग्लिश स्कूलचे कर्मचारी यांनी थेट शिक्षण अधिकारी यांचे कार्यालय गाठत ठिय्या आंदोलन केले। शिक्षकांचे पगार, शिक्षकांचे पगार झालेच पाहिजे, शिक्षकांचे पगार झालेच पाहिजे, मागणी मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। आम्ही सर्व जमलेले इथे जे कर्मचारी आहोत हे जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील जामनेर तालुका एज्युकेशन संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल जामनेर येथील हे आम्ही सारे शिक्षक बंधू भगिनी इथे आलेलो आहोत। आमच्या शाळेत 150 ते 170 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत। 2 महिन्यापासून आमचे पगार बंद आहे, मार्च महिन्याचं पगार बिल गेलेलं नाही आहे, संचालकांचा वाद आहे, त्याच्यामध्ये प्रभारी मुख्याध्यापकाची देखील नियुक्ती नाही झाली। परंतु बळीचा बकरा होणे हा जो प्रकार आहे हा आमच्या बाबतीत घडला आहे। बिना मुख्याध्यापकाची शाळा आम्ही 2 महिन्यापासून अतिशय व्यवस्थित सांभाळतो आहे। आम्ही CEO साहेबांकडे गेलो, आम्ही EO साहेबांना तत्पूर्वी 14 तारखेला निवेदन दिलेलं, आम्ही उपजिल्हाधिकारी साहेबांकडे सुद्धा निवेदन दिलं, आम्ही शाळा करून बोर्डाचा आजचा पहिल्या पेपरचं सुपरविजन करून आज आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये उपाशीपोटी सकाळचे निघालो जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन आंदोलन म्हणण्यापेक्षा आम्ही आमच्या सूचना प्रत्येक ठिकाणी मांडतो आहे। आता आपण बघत आहात हे जे दालन आहे हे माननीय शिक्षण अधिकाऱ्यांचं आहे, ॲक्च्युली ते पण कामात असल्यामुळे त्यांची भेट आम्हाला उपलब्ध नाही होऊ शकत। पण आम्ही आज हे इथे याच्यासाठी आलो आहे की उद्यापासून आम्ही जे ठिय्या आंदोलन आमच्या शाळेत करणार आहोत त्या आंदोलनाचं आज आम्ही हे द्यायला आलेलो आहोत आणि नंतर आम्ही शालेय कामकाजावर बहिष्कार टाकणार आहोत, ते सुद्धा आम्ही इथे आंदोलन द्यायला आम्ही निवेदन करायला आलेलो आहोत। आंदोलन हे मुळात शिक्षकाच्या रक्तातला गुण नाही आहे, परंतु माझी विनंती आहे की जेव्हा जेव्हा अशी घटना घडते तेव्हा कृपया शिक्षकांवर की जे संस्कृती जपतात, जे देशाचं भवितव्य समजतात, त्यांच्यावर तरी कृपया ही वेळ आणू नका। आंदोलन हा शिक्षकाचा पिंड नसतो, पण नाईलाजाने आज आम्हाला इथे येऊन आणि नंतर आम्ही आमच्या तालुक्याच्या गावी ठिय्या आंदोलनाला 2 दिवसानंतर उद्यापासून सुरुवात करीत आहोत। मी ज्योत्स्ना विस्पुत आहे, मी जामनेरचीच आहे, गायकवाड, आणि त्याच पद्धतीने शिक्षण विभागाचे राज्यमंत्री माननीय बच्चूभाऊ कडू, तुमची एक बहीण तुम्हाला आर्त इथे हाक देते की विना अनुदानित शिक्षकांचे भले प्रश्न असतील पण अनुदानित रोज शिकवणाऱ्या शिक्षकांवर सुद्धा अशी वेळ या महाराष्ट्रात येत आहे। कृपया अधिवेशन चालू आहे, कितीही संचालकांचे वाद झाले, कितीही मुख्याध्यापक नसले तरी जेव्हा जो कर्मचारी तिथे काम करेल त्याचा त्या महिन्याचे पगार काढण्याची तरतूद या सिस्टीममध्ये झालीच पाहिजे। आम्ही सर्वसामान्य शिक्षक मुंबईत मुळातच गर्दी अधिवेशनात आम्हाला तिथे यावंसं वाटत नाही, कारण शेवटी आमचा विद्यार्थी महत्त्वाचा आहे आणि आमच्या बोर्डाच्या एक्झाम महत्त्वाच्या आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JVN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।